किसान संघर्ष समन्वय समिती शिरपूर यांच्या वतीने दिनांक 26 मार्च रोजी भारत बंदला पाठिंब्याबाबत विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार दिनांक 26/3/2021 रोजी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला 4 महिने होत आहेत, तरी देखील केंद्र सरकार अन्नदात्याच्या तळतळात का घेत आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदे अद्याप केंद्र सरकारने मागे घेतले नाहीत, म्हणून संपूर्ण देशभर शेतकरी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधात संतप्त आहेत. मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. याचाच भाग म्हणून शिरपूर तालुका किसान संघर्ष समन्वय समितीमार्फत शिरपूर येथील पाचकंदील चौकात किसान संघर्ष समन्वय समितीचे कार्यकर्ते सकाळी 10 वाजता जमून केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करून सोशल अंतर ठेवून पाचकंदीलपासून ते उपविभागीय कार्यालयापर्यंत शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, ॲडव्होकेट संतोष पाटील, श्री मनोहर पाटील, रमेश करंकाळ, अभिमान भुई, भरतसिंग राजपूत, अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले, मनोज धनगर, मोहन पाटील, ईश्वर बोरसे, हेमराज राजपूत, अर्जुन कोडी, डॉक्टर मनोज महाजन, उत्तमराव माडी आदी उपस्थित होते.